पाचोरा व भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून निसर्ग व पर्यावरणास हानी पोहोचवण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे तसंच विनापरवाना रस्त्यालगत शिवजंगल भागातील तसंच राखीव जंगलातील हिरवीगार झाडे तोडून शहराच्या स्वामील मिलमध्ये तसंच जिल्ह्याबाहेर चोरटी वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय आहे त्यामुळे पाचोरा तालुक्यातील एस टी भोलावे एस एस काळे आणि वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे राखीव जंगलातील हिरवेगार झाडं तोडून स्वामिलमध्ये चोरटी वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय आहे या प्रकाराला काही कर्मचाऱ्यांचं देखील सहकार्य आहे पाचोरा तालुक्यातील सामाजिक संघटना व काही निसर्गप्रेमींनी लेखी तक्रार करून लाकूड विक्री व बेकायदेशीर साठा करणाऱ्यांसह या प्रकारांना पाठबळ देणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती याची दखल घेत वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांनी सिंधी कॉलनी परिसरातील ईश्वर फत्तमुल्ला ललवानी यांच्या जागेत धाड टाकून निंबजातीची दोनशे चौतीस नग चाळीस घनमीटर अंदाजे किंमत बासष्ट हजार दोनशे एक्केचाळीस रुपये व बेहडा जातीची एकशे एक्कावन्न नग एकवीस घनमीटर अंदाजे किंमत सत्तावीस हजार सहाशे रुपये किंमतीचा लाकूड जप्त केला होता वृक्षतोड होत असल्यास पर्यावरणप्रेमींनी माहिती देण्याचं आवाहन वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांनी केलं आहे मागील दहा वर्षात पाचोरा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा वृक्षतोड विक्री करणाऱ्या आर्थिक असल्याने होत नव्हत्या अशी परिसरात चर्चा असून विभागातील काळे नावाचा कर्मचारी काळे धंदे करून लखपथी झाल्याची देखील चर्चा जनसामान्यातून ऐकवायला मिळत आहे त्यांच्या डोळा देखत लाकूड खरेदी विक्रीता व्यवसाय जास्तीचा साठा नजरेआड करून पंचनामा असे अनेक भ्रष्ट व्यवहाराचे आरोप काळे यांवर केले जात आहे तरी पाचोरा तालुक्यातील वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी देखील केली जाते